नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एफएक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर अच्छा हेडलाईन्स वर. टेंभरी ग्रामपंचायत वाऱ्यावर. आता बातम्या सविस्तररित्या. बुटीबोरी ही आशिया खंडातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची औद्योगिक इकाई आहे. अनेक लोक इथे वसाहत करून राहतात. MIDC हे येथील औद्योगिक केंद्र आहे. असे असले तरी येथील जे नागरिक आहेत त्यांना मूलभूत सुविधा प्राप्त होत नाही. टेंभरी या गावामध्ये अशाच काही समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. त्यांना वेळेवर पाणी पुरवठा होत नाही आणि 3-4 दिवसानंतर पाणी पुरवठा झाला तरी अशुद्ध पाणी पुरवठा होतो. एवढेच नाही तर कुठेतरी स्वच्छतेची देखील कमतरता आपल्याला आढळून येते. वारंवार प्रशासनाला सूचना देऊन देखील कुणीही यावर पाऊल उचलत नसल्याचे देखील आपल्याला दिसून येते. टेंभरी येथे काही नागरिकांच्या घरासमोर नाली तयार करण्याचे कार्य सुरू आहे आणि त्या नालीमध्ये सांडपाणी जमा होते. अशातच त्यामध्ये पाऊस आल्यामुळे डास देखील तयार होतात आणि त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका असल्याचे आपल्याला दिसून येते. त्रास म्हणजे आता तुम्ही बघू शकता हे असे ते गड्ढे केलेले आहे, याच्यामुळे येण्याजाण्याचा त्रास आहे. आणि नंतर तिथे तर पाण्याची जी पाईपलाईन टाकली ती इतकी खोल टाकली आहे आणि त्याच्यावरून तो जो पाईप घेतलेला आहे तर पाणी बिलकुल तेवढा फोर्स नाही की ते पाणी इकडे येऊ शकेल. अच्छा, अजून काय म्हणजे अजून काय समस्या आहे डेली? आणि हे घाण हे तुम्ही पाऊनच राहिले. अजून सगळं घाणीचा प्रकार आहे सगळं आणि याला जवळजवळ 1 महिना होत आलेला आहे. तुम्ही तक्रार वगैरे कोणाकडे केलेली आहे? तक्रार म्हणजे आता हे जसं बघतो आम्ही, कोणा सांगू पण सांगावं कोणाला कोण घेईन कोण इथं. आणि नाली घरासमोर असल्याने येथे लहान मुले देखील खेळता खेळता पडलेली आहेत, ज्यामुळे जर कुठलेही अनहोनी झाल्यास प्रशासन यात जबाबदार राहील असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. असेच जर सुरू राहिले तर खूप मोठा अपघात होण्याची शक्यता येथे आपल्याला बघायला मिळते. सरपंचांना सांगून किंवा सचिवांना सूचना दिल्यानंतरही फक्त ते आश्वासन देतात, कुठल्याही जनतेच्या मागण्या पूर्ण झालेल्या नसल्याची माहिती पडते. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार एफएक्स न्यूज. स्टारचा वार.